साउथ रोड ट्रिप मधला हा प्रवास सुरू होतो एकदम थ्रिलिंग रेनी आणि फॉगी नाईट ड्राइव्हने, जिथे आपण तमिळनाडूच्या कोली हिल्स मध्ये पोहोचतो. इथे पोहोचण्यासाठीचा रस्ता 70 हेअरपिन बेंड्स सारखा आहे, म्हणजेच एक वळण संपायचं नाही तर दुसरं समोर. प्रत्येक वळणावर एक वेगळीच मजा आणि थोडा धोकाही आहे, त्यामुळे या रस्त्यावर ड्राईव्ह करणं खूप ॲडव्हेंचरस वाटतं. शेवटी आपण त्या शेवटच्या वळणावर येतो, जिथे फायनली 70वा म्हणजे शेवटचा हेअरपिन बेंड असतो. यानंतर आपण पोहोचतो कोली हिल रिजनमधल्या नम्मा वॉटरफॉलवर, जिथे सगळ्यांनी मस्त थंड पाण्यात मजा केली. धबधब्याचं गार पाणी अंगावर घेताना एकदम रिफ्रेशिंग वाटलं. त्यानंतर मोर्चा वळतो अरपल्लेश्वर मंदिराकडे, जे शांत सुंदर आणि अजूनही पुरातन पद्धतीचं वाटतं. पुढे आम्ही वॉच टॉवरला जातो, जिथून सगळा कोली हिल्सचा नजारा मिळतो. इथलं दृश्य एकदम पॅनोरॉमिक आहे, बघून मन अगदी तृप्त होतं. वाटेतले हिरवेगार राईस फील्ड्स आणि नेचरचा खरा खुरा अनुभव आपल्याला मिळतो. जणू निसर्गाचं खरं रूप इथेच बघायला मिळतं. आणि हो, कित्येक मोरसुद्धा दिसले, त्यामुळे परिसर अजूनच सुंदर वाटतो. यात भर घालण्यासाठी घेतलेले ड्रोन शॉट्ससुद्धा जबरदस्त आहेत. अगाया गंगाई वॉटरफॉल, मंदिर परिसर आणि बाजूचं निसर्ग सौंदर्य यांचं वरून बघून दृश्य वेगळंच वाटतं. व्लॉगचा शेवट एकदम धडाक्यात आहे, कारण पुढे निघताना एकदम जबरदस्त रेनफॉल आणि थंडरस्टॉर्म सुरू होतं, यामुळे हा प्रवास थोडासा रोमांचक तर थोडासा अविस्मरणीय बनतो. आता या संपूर्ण प्रवासाचा आनंद तुम्ही सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये घेऊ शकता. तर चला पाहूया कोली हिल्समधला मराठीमध्ये हा भन्नाट आणि ॲडव्हेंचरस अनुभव खास तुमच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता मी आहे तमिळनाडूच्या कोली हिल्सला. बँगलोरपासून एक 6 तासाचं अंतर आणि सेलमपासून 40-50 किलोमीटर आहे. आणि इथे म्हणजे आता कोली हिल्स जे आम्ही चाललो आहे किंवा आता जे चढतो आहे ते बेसिकली एक 70 हेअरपिन बेंड्स घाट आहे 70. स्वतः तो आम्ही चढतोय आणि त्याच्या जवळजवळ आता आम्ही 56व्या हेअरपिन बेंडला वगैरे आलोय. इथे बघू शकता, हे आम्ही इथे चढून आलोय आणि आता हे आम्हाला पुढे जायचं आहे. आता मी तुम्हाला बाहेर उतरून दाखवतो की त्या 70 हेअरपिनमधला आता 56वा इकडे वेगवेगळ्या ठिकाणी यांनी बोर्ड वगैरे लावले आहेत. इथे बघू शकता आणि पाऊस वगैरे पण पडतोय खूप. ते आता आम्ही छान जागा बघून साईडला पार्क केलेली आणि आता पुढे वरती निघतो. हेअरपिन 58 वर आहे. आता आल्यानंतर काय आलं मला, त्यामुळे गाढ वाजतायत आमचे. आतापर्यंत बऱ्याच ट्रॅव्हल केलंय, बऱ्याच ठिकाणी रोड ट्रिप केली आहे, कार घेऊन गेलोय, पण हे जे बेंड्स आहेत हे असे मी कधी नाही बघितलेत. मी साऊथला बरेच हे केलेत, एक्सप्लोअर केलेत, म्हणजे अशा प्रकारचे घाट आणि इवन जो लडाखचा घाटा लूप्स आहे तो पण आम्ही एक्सप्लोअर केला, पण हे जे बेंड्स आहेत ते अजून खूपच भारी आणि आम्हाला फुल मजा येते. आणि तुम्हाला बाकी आता मित्रांना माझ्या काय वाटतं या घाटाबद्दल ते माहिती देते थोडी. सो इट्स अ व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स. वल्लभ कसं वाटतंय? चांगलंय. मला कमेंट आलेल्या वल्लभला घेऊन फिरू नको, कारण तो असाच बोलतो चांगलंय. त्यामुळे आता वल्लभची कदाचित शेवटची टूर आहे आमच्या बरोबर. हा जो माझ्या मागे वॉटरफॉल आहे याचं नाव नम्मा वॉटरफॉल आहे आणि या कोली हिल्स
हा जो रिजन आहे यापैकी हा एक टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणू शकता तुम्ही. नम्मा वॉटरफॉल हाईट बघू शकता खाली जर तुम्हाला लोक दिसत असेल. आता मी लांब आहे कारण, तर बरीच हाईट आहे याची, म्हणजे जवळजवळ 5-6 माळ्याच्या हाईटवरून हा वॉटरफॉल खाली पडतो आहे. सो थोडा आता वॉटरफॉलची मजा वगैरे घेऊ. बाय द वे हा जो कोळी हिल हा जो रिजन आहे हा फेमस आहे त्याच्या 70 हेअरपिन बेंड्स रोडसाठी. खूपच सिनिक आणि भारी रूट आहे तो. ॲक्च्युली आम्ही काल येताना नाईट ड्राईव्ह करून आलो आहे, त्यामुळे आत्ता जाऊ जेव्हा आम्ही रिटर्न तेव्हा आम्हाला डेचं त्याचं एक्सपिरियन्स करता येईल. पण नाईटलाच आम्हाला अंदाज आला की किती छान आणि सिनिक आहे. आणि तमिळनाडूकडून आम्हाला इतकी अपेक्षा नव्हती, जे इथलं लँडस्केप आहे आणि जो नेचर आहे हा खूपच छान आहे, त्यामुळे फुल मजा आली आम्हाला इथेहून. अजून थोडं जवळ आलो आहे आणि आता आम्ही वॉटरफॉलची मजा घेऊ. त्या नम्मा वॉटरफॉलवरून आता आम्ही अरपल्लीश्वरार टेम्पल असं काहीतरी आहे तिथे आलो आहे. हे इथे टेम्पल आहे, आता जातो आहे आम्ही आतमध्ये. आता इथे मंदिर परिसरात ड्रोन उडवला आणि इथून बाजूला एक वॉटरफॉल आहे त्याचा पण आता मी शॉट घेतला आहे. तो गुगलवर ॲज पर गुगल दाखवतो की बंद झाला आहे म्हणून, माहीत नाही बंद झाला आहे का. आता जाऊन बघू आम्ही आणि आता मंदिरात दर्शन घेतो आहे. इकडे आता आम्ही या पुल्लाई चोलाई वॉच टॉवरला आलो आहे आणि त्या मंदिरापासून 700 मीटरवरच होती. इथून व्ह्यू पॉईंट दिसतो. इकडचे रस्ते वगैरे खूपच प्रॉपर आहेत, खूप चांगले बनवले आहेत इकडे रस्ते. सगळे खूप टर्नवाले आहेत. सगळीकडे घाट सेक्शन आहे. हा व्ह्यू आहे इथून जो तुम्हाला आता मी ड्रोनने पण दाखवला, पण इथून दिसतो आहे आता क्लिअर आम्हाला. काय रोहित कसा आहे व्ह्यू? एकदम बेस्ट. आमची काही माकडे इकडून फोटो काढत आहेत, हे बघा. ॲक्च्युली आम्ही हे जे पूर्ण कोळी हिल्स हा जो रिजन आहे त्याला एक सर्कल काइंड ऑफ करतो आहे. म्हणजे आम्ही मेन त्या कोळी बस स्टॉप वगैरे तिथपासून निघालो आहे आणि वाटेत जे पण व्ह्यू पॉईंट किंवा जे पण पॉईंट्स लागत आहेत ते करत आम्ही एक सर्कल घेतो आहे. आणि आता बघू, आता पुढे कोणता तरी एक व्ह्यू पॉईंट लावला आहे आम्ही मॅपवर, आता तिकडे चाललो आहे. आता हे तुम्ही छान शॉट बघितले. ॲक्च्युली मी बालीला गेलो नाही आहे, पण संकल्प माझा मित्र बालीला जाऊन आला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की हे जे कम्प्लीट जे कोळी रिजन आहे म्हणजे कोळी हिल्स रिजन आहे हे बालीचं फील देतं आहे. कारण तिकडे पण असेच बालीसारखे खूप असे छान शेतं, लँडस्केप छान सगळं होतं आणि मेन बरेच वॉटरफॉल वगैरे आणि
आता आम्ही आलो आहे तर पाऊस वगैरे पण पडतो आहे. सो असंच वेदर होतं. हे बघा माझ्या खाली बघा, व्ह्यू बघू शकता. तर ड्रोनमधून तुम्ही बघितलंच आहे पण असा नॅचरल पण घ्या. सो खूपच सुंदर आहे सगळं. जर तुम्ही बाय एनी चान्स इकडे साऊथ साईडला म्हणजे या साईडला येत आहे बँगलोर थ्रू तुम्ही रामेश्वरम म्हणा किंवा सेलमला वगैरे येत आहे तुम्ही, तर तुम्ही इकडे येऊ शकता, व्हिजिट करू शकता. खूप छान आहे सगळं, खूप मस्त. आणि त्यातल्या त्यात ते 70 हेअरपिन बेंड्स ते म्हणजे चेरी ऑन टॉप. बाय द वे तुम्हाला गाडीमध्ये दिसत असेल कुठे टॉवेल लटकवलं आहे, कुठे चड्ड्या लटकवल्या आहेत. हा रिअल स्ट्रगल असतो रोड ट्रिपचा. बऱ्याच लोकांना रोड ट्रिप म्हणजे खूप छान वाटतं पण हे असं काहीसं असतं. ते खूपच जास्त मोर आहेत. रोहितचं असं म्हणणं आहे की या एरियाला काय घोषित बाग, मोराची बाग म्हणून घोषित करा. कारण जागे जागेवर आपल्याला मोर दिसत आहेत, लाईक हार्डली 50 मीटरवर आपल्याला सगळीकडे मोर दिसत आहेत. आणि असं नाही प्रॉपर पिसारावाले, एकदम मस्त छान मजा येते. मजा बघा किती छान धुकं चाललं आहे. आता इथे आम्ही वायरलेस पॉईंटला आलो आहे, म्हणजे मॅपमध्ये वायरलेस पॉईंट दाखवत होता म्हणून म्हटलं इकडे येऊया. इथे आता गाडी पार्क केली आहे. खूपच रिमोट प्लेस म्हणू शकतो आपण याला. समोर खूप खोल दरी असणार त्यामुळे संपूर्ण धुकं इथे. हे बघा कसं धुकं येतं बघा. या टूरमध्ये आम्ही प्रचंड गर्मी, खूप पाऊस, धुकं, खूप गारवा, सगळ्या प्रकारचं वेदर आम्हाला या टूरमध्ये मिळालं आहे. यांची इथे काहीतरी कसरत चालू आहे फोटो काढण्यासाठी. थोडं विजिबिलिटी येत चालली आहे, दिसतं आहे थोडं. आणि हा इथे रोहित आडवा झाला आहे, त्याची डेड बॉडी पडली आहे इकडे. हा बघा हा समोर डोंगर आहे, मध्ये मध्ये रिव्हील होतो आहे, थोडं धुकं जात आहे तर. आणि हे बघा कसे आराम करतायत. हे बघा आता संपूर्ण ओपन झालंय, धुकं गेलंय त्यामुळे छान. आणि हा बघा समोर डोंगर. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि त्याच्यामुळे आता आम्ही रिटर्न म्हणजे आम्हाला जायचं आहे करूर साईडला चाललो आहे म्हणजे अजून साऊथला. तर त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट करूरचा मॅप लावला आहे रिटर्न जर्नीसाठी. कारण मध्ये जे लूप्स होते ते म्हटलं उजेडात पार करू, कारण काल रात्री अंधारात तर आम्ही पार केलेले. आता ट्राय तर करतो आहे आम्ही, बघूया तिथे पोहोचू शकू का आम्ही त्या लूप्समध्ये. आणि आता इथे धुकं होतं त्यामुळे तिथेही धुकं असण्याची शक्यता आहे. जर नसेल तर आम्ही ड्रोन शॉट तिथले घेऊ, बघूया. आता हा यांचा मेन बस स्टॉपचा एरिया आहे, हा बस स्टॉप आहे. आणि इथेच आतमध्ये इथे ॲरो मेन्शन म्हणून एक होमस्टे, आम्ही तिथे राहिलेलो. 2300 रुपये आम्हाला रूमचे घेतले त्यांनी, म्हणजे 2000 रेट होता पण आम्ही 5 जणं होतो ना, सो एक्स्ट्रा बेडचे 300 रुपये, असे 2300 रुपये त्यांनी घेतले. आणि ह्याच्यासमोर चहाची टपरी आहे. संकल्पाला खूप इथली चहा आवडल्यामुळे आम्ही पुन्हा इथे चहा प्यायला आलो आता. आणि आता चहा घेतो आहे. चियर्स. आता आम्ही हा जो घाट उतरलो, खूपच धुकं लागलेलं, जाताना इतकं नव्हतं आणि पाऊसही नव्हता जास्त, थोडा पडत होता. आणि आत्ता खूप पाऊस लागलेला आणि धुकं पण खूप होतं, त्याच्यामुळे बऱ्याच वर्षांनी मी इतक्या धुक्यामध्ये गाडी चालवली. मे बी आता म्हणजे आपल्याकडे माळशेज घाट वगैरे, पण साऊथलाच कदाचित लास्ट टाईम मी चालवलेली इतक्या धुक्यामध्ये. आणि आता पुन्हा साऊथला. संकल्प तुम्हाला बेटर सांगेल माझ्यापेक्षा की नक्की आमचा कसा एक्सपिरियन्स होता. ते खूपच जास्ती धुकं, म्हणजे एवढं धुकं मी कुठलेच कोणत्याही हिल स्टेशनला बघितलं नाही. लास्ट टाइम आम्ही चिकमंगलूरला गेलेलो बट तिथे सुद्धा एवढं डेन्स धुकं नव्हतं की म्हणजे लिटरली विजिबिलिटी 5 मीटरची पण नव्हती. त्यामुळे खूप मजा आली, एक वेगळा एक्सपिरियन्स होता, तुम्हालाही व्हिडिओमध्ये बघून कळेलच. आता फायनली आम्ही काळी हिल स्टेशन कोळी हिल स्टेशन वरून खाली उतरलोय आणि करूरकडे चाललोय. सो आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड कमेंट करा.